मनसे ने जनता की सुविधाओं की कमी का किया विरोध। राज्य के उप मुख्यमंत्री व नागपुर जिले के पालक मंत्री के जिले में जनता को सुविधाओं की कमी हो रही है, इसी के विरोध में मनसे द्वारा विरोध किया गया है। इसके साथ ही मनसे जिला अध्यक्ष आदित्य दुर्गवकर के नेतृत्व में जिला परिषद सीईओ को ज्ञापन दिया गया है। जिला परिषद में हुए घोटालों और जिला परिषद से लोगों को मिलने की सुविधाओं की कमी पर केंद्रित करते हुए ज्ञापन दिया गया। नागपुर जिले के हर एक पीएचसी में डॉक्टर और ग्राम सेवक उपलब्ध नहीं है। लोगों को नागपुर शहर आना पड़ता है, इससे लोगों को काफी परेशानी उठानी पड़ रही है। अगर प्रशासन ने अगले 7 दिनों के भीतर इस पर कोई कार्रवाई नहीं की तो मनसे स्टाइल आंदोलन की चेतावनी जिला अध्यक्ष आदित्य दुर्गवकर द्वारा दी गयी है। नागपुर जिल्ह्यात अनेक वर्षापासून कार्य करत असताना हे लक्षात आलं की मी नागपूर जिल्ह्यात दौरा केला। आमच्या जिल्हा परिषद स्तरावर संचालित शाळा असतील, ग्रामीणमधले आरोग्य पीएचसी असतील, इथे डॉक्टर ग्रामसेवक हे उपलब्ध नाही। ग्रामसेवक हा मुख्यालयी राहावा असा शासन निर्णय असताना सुद्धा ग्रामसेवक राहत नाही, तिथल्या स्थानिक जागेवर डॉक्टर राहत नाही, अशा प्रकारची परिस्थिती ग्रामीण क्षेत्रात झालेली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा हा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत, आणि असं असताना सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांवर सध्याच्या सरकारचं कुठल्याही प्रकारचं मला वचक दिसून येत नाही। अधिकारी आपल्या मनमानीप्रमाणे वागतायत, त्यांना वचक नावाची वस्तू आलेली नाही। मनमानी कारभार या जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे, अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार वारंवार दिवसेदिवस इथे येते आहे। सत्ता पक्ष शासकीय बंगल्यातील फर्निचर गायब करतायत, बांधकाम विभागात FD घोटाळा आला आहे, शिक्षण आपल्या पेन्शन घोटाळ्यामध्ये नावं यायला लागली, जिल्हा परिषदेचे नावे प्रतिमा खराब होते। नागपूर जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा वचक नाही, अधिकाऱ्यांना मनमानी कारभार सुरू आहे, अधिकाऱ्यांची ही हुकूमशाही या नागपूर जिल्ह्यात सुरू आहे। त्याच्या विरोधात नवनियुक्त जिल्हा परिषद सीईओ आम्ही सन्माननीय सौम्य शर्मा मॅडम यांना दिलेला आहे, त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की तात्काळ ग्रामसेवकांना मुख्यालय राहण्याचे आदेश द्यावेत। डॉक्टर हा अतिशय संवेदनशील विषय आहे, डॉक्टरांनी मुख्यालय राहणे हे गरजेचं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या अनेक PSCमध्ये डॉक्टर नाहीत, कंपाऊंडर नाहीत, दवाया नाहीत, यामुळे स्थानिक तेथील जे आमचे ग्रामवासी असतील, ग्रामीण क्षेत्रातले, यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण जिल्हा परिषदेची ही एक सत्ताधाऱ्यांनी जर नाचक्की केलेली आहे, सत्ताधारी हे मुळात जे सत्ताधारी आहे त्यांना भ्रष्टाचाराचा रोग जडलेला आहे। मी मॅडमना विनंती केलेली आहे की मी प्रशासकीय अधिकारी म्हणून शासनासमोर या भूमिका मांडाव्या आणि लवकरात लवकर ग्रामीण क्षेत्रामध्ये डॉक्टर PSCमध्ये कंपाऊंडर दवाखाने हे उपलब्ध करून द्यावे आणि ग्रामसेवक व डॉक्टरांना मुख्यालय राहण्याचे आदेश द्यावेत। मॅडम, मी सांगितलं 7 दिवसात करू, मी नक्की सांगतो आज या माध्यमाद्वारे, 7 दिवसात अगर जिल्हा परिषदेने कारवाई केलेली नाही तर 8व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक क्षेत्रात ग्रामसेवकांवर महाराष्ट्र आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर।